महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच उदगीर शहरात दिनांक 9, 10 व 11 नोव्हेंबर असे 3 दिवस उर्दू साहित्य संमेलनाचे आयोजन शम्स जानलवी साहित्य नगरी जमहूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आल्याची माहिती सदा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर अंजुम कादरी यांनी दिली. आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी बोधचिन्हाचे व कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन अलहाज अहमद रशीद याफाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यांनी 3 पुस्तके लिहिलेली आहेत. ते प्रसिद्ध लेखक आहेत. पोलीस ॲक्शन का जाबाज शहीद सालार याफाई या दे सफरे हज सानिहाते पोलीस ॲक्शन अशी 4 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सभा मंडपाचे नाव भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद असे दिले गेले आहे. 9 नोव्हेंबरला ह्याचा उद्घाटन सोहळा पार पाडला जाणार आहे. त्यापूर्वी तयारी आणि आज निमंत्रण पत्रिका आणि बोधचिन्हाचा प्रकाशन सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक अलहाज अहमद रशीद याफई साहेब यांच्या हस्ते आज ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये बोधचिन्ह सदा फाउंडेशनचा जंग कलम आणि किताब या ब्रीदवाक्याचा वापर करून पहिल्यांदा या प्रकारचा बोधचिन्ह जनतेमध्ये जनतेसमोर आम्ही प्रकाशित केलेला आहे. 9 तारखेला ह्याचा उद्घाटन सोहळा संमेलनाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर हामिद अशरफ फिरदोस अजमत सिद्दीकी हे जामिया मिलिया इस्लामियाच्या जिंदान या कादंबरीच्या लेखिका आहेत. त्यांच्या हस्ते पार पाडला जाणार आहे. अनेक पाहुणे मंडळी, अनेक विचारवंत, अनेक बुद्धिजीवी